भाग्य लक्ष्मी। आता सूर्या येईपर्यंत थुत्तूर मामा इथेच राहणार आहे आणि तो फुकट खाणाऱ्यांपैकी नाही आहे। तो मला म्हणत होता की काहीतरी काम दे म्हणून, तर त्याच्यासाठी काहीतरी काम बघ। तसं काम पाहिलंय मी। काय नाही, पाहुणा आहे तो आपल्या घरात, कशाला त्याला कामाला लावा ना। तो घरातलाच माणूस आहे, पाहुणा नाही, तेव्हा त्याला काहीतरी काम दे। ठीक आहे, बघतो मी, आधी जेवण घेऊ। जेवा ना, अगदी पोटभर जेवा, मनसोक्त जेवा। जेवून घे, थुत्तूर। आता कदाचित हे आरामाचं शेवटचं दिवस, जर का संजयनं अक्काचं म्हणणं ऐकून मला कान दिलं तर मग काही विचारायलाच नको, आणि काम म्हणजे अगदीच हमाली करायला आवली तर। छा 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 छा, फुकटचं खाणं आता नशिबात नाही म्हणायचं। कामिनी, मी फोडणी कशाची? तू बाबू काय आहे? शब्द बोलायचा नाहीये, आज मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय, आता मला कळतंय तुम्ही या घरात का घुसलाय ते। मामी, अजून तू या थुत्तूर मामाला ओळखलं नाही, मला चोरी करताना पकडलं काय? बांधली का नाही मांजरीच्या गळ्यात घंटा? काकू येतो आम्ही, आणि ते थुत्तूर मामांचं तुम्ही सांगितलेलं काम माझ्या लक्षात आहेच। संजय, तुला आत्ताच निघायला हवं का? अरे बाहेर बघ, किती पाऊस पडतोय। काकू तुम्ही काही काळजी करू नका। काशी, काकू अहो आशीर्वाद तरी दे तिला। संजय तुला खरं सांगू, माझा अजूनही विश्वास बसत नाहीये की ही काशी आहे। बाप्पाजी, गावचं धरण फुटलं, नदीला पूर आला बाप्पाजी, बाप्पा वाचा आम्हाला। घराघरात पाणी घुसलंय, आमचा संसार उघड्यावर पडलाय बाप्पाजी। ते शक्य नाही, सगळ्या गावानं बाप करायची, मग गावावर संकट कोसळता। अरे निवारण करण्यासाठी तुम्ही बाप्पाजीकडे येता काय? त्यामुळं हा आलेला पूर ही फक्त नैसर्गिक आपत्ती नसून देवीचा झालेला गावावर कोप आहे। बापूजी, बापूजी पाया पडतो तुमच्या, यातून तुम्हीच मार्ग काढू शकता। ठीक आहे, या गावाला आता वाचवण्यासाठी आम्हाला आई फिरायची प्रत्यक्ष बोलावं लागेल। संजय अजूनही सावध हो रे, हिला तुझ्या आयुष्यातून काढून टाक, ऐक माझं। काय चाललंय संजय? हे मी बोलत नाहीये, पण तू बघशील ही पोरगी मोहित यांच्या कुटुंबाला विनाशाच्या दरीत एक ना एक दिवस ढकलते की नाही।